तर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे आमदार एकाच कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाले वरळीत. आदित्य ठाकरे यांनी हात देत नार्वेकरांना मंचावरती बोलावलं. वरळी कोळीवाड्यातील होळीच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते उपस्थित होते. माझे संबंध आजचे नाहीत, आमचे जुने संबंध आहेत असं राहुल नार्वेकर यांनी यावेळी म्हटलंय. तर कोणी वरळीमध्ये आलं तर आम्ही स्वागतच करणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर वरळीचे आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबरीनं हे दृश्य आपण बघतोय, कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर हे या ठिकाणी पोहोचता क्षणी त्यांना हात देऊन मंचावरती त्यांनी घेतलेलं आहे आणि राहुल नार्वेकर यांचं स्वागत केलंय आणि त्या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलनही केलेलं आहे. यावेळेला अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार देखील इथे उपस्थित होतेच. मी आपल्या सांगितल्याप्रमाणे आज इकडे आपण होळी उत्सव साजरी करत आहोत. माझे संबंध काय आजचे नाही, जुने बरेच संबंध आहेत आणि आजच्या दिवशी काय आपण राजकीय एकमेकांकडे राजकीय दृष्टीने बघत नसतो. एक मैत्रीपूर्ण आणि एक चांगलं वातावरणात हे सगळं घडत आहे. त्यामुळे मला वाटतं अशा वेळी आपण सगळ्यांनी हेच वातावरण ठेवणं अपेक्षित आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहोत, ह्याच्यात आम्ही माणुसकी जपत असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहिलं असेल याचं राजकीय काही नव्हतं. सगळेच इथे वरळी कोळीवाड्यात दर्शन घ्यायला येतात, काही काही पहिल्यांदा येतात, तर त्यांचं स्वागत करतो आम्ही. नाही, मी त्यांना गंमत म्हणून विचारलं की तिकीट मिळते की नाही, कारण एवढी चर्चा सुरू आहे. बघा ह्याच्यात राजकारण आणू नका. मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज कोण पहिल्यांदा आमच्या वरळी कोळीवाड तिकडे येत असेल तर आम्ही स्वागत करतो.